इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आज आपण सिक्स्थ स्टँडर्डचा चॅप्टर नंबर वन जनरल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर वन नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड हे प्रकरण अभ्यासणार आहोत नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने एअर म्हणजे हवा वॉटर म्हणजे पाणी आणि लँड म्हणजे जमीन आता या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी हे एक चित्र दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड अँसर द क्वेश्चन्स आता चित्राचं निरीक्षण करायचे पहा आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे व्हेअर डू वी सी द बर्ड्स म्हणजेच आपल्याला पक्षी कोठे दिसत आहेत मग या ठिकाणी आपल्याला पक्षी हे आकाशात उडताना दिसत आहेत म्हणजे आपल्याला काय या ठिकाणी सांगता येईल वी सी द बर्ड्स इन द स्काय त्यानंतर सेकंड प्रश्न सेकंड क्वेश्चन पहा व्हेअर इज द काऊ ग्रेझिंग म्हणजे ही जी गाय आहे ही कुठे चरत आहे मग ही कुठे चरत आहे तर ती जमिनीवर असणारं जे फार्म आहे किंवा शेती आहे त्याच्यावरती चरत आहे किंवा जे हिरवं गवत आलेलं आहे त्या ठिकाणी ती चरत आहे द काऊ इज ग्रेझिंग ऑन द लँड इन द फार्म त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे पहा लोकेट द ट्रीज अँड द रोड म्हणजे या ठिकाणी झाडं आणि रस्ता कोठे आहे या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी हिरव्या रंगाची आहे ती झाडं डोंगरावर सुद्धा आपल्याला विविध प्रकारची झाडं या ठिकाणी दिसत आहे म्हणजेच अगदी लहान लहान गवतसुद्धा या ठिकाणी या डोंगरावर असेल त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पहा व्हेन व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम हाऊ डज इट फ्लो म ही जी नदी आहे ही नदी कोठून येते द रिव्हर म्हणजे ही जी नदी आहे ही कोठून येते आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम द रिव्हर कम्स फ्रॉम द हिल्स अँड माउंटन म्हणजेच ज्या टेकड्या किंवा डोंगर आहे त्याच्यामधून ही नदी येत आहे त्यानंतर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन पहा व्हेअर इज द एरोप्लेन एरोप्लेन कुठे आहे म्हणजेच या ठिकाणी हे जे विमान आहे हे विमान कुठे आहे आता हे जे विमान आहे हे आकाशात उडताना दिसत आहे म्हणजेच हे विमान कुठं आहे आकाशात उडताना दिसत आहे त्यानंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं लिहिता येईल एरोप्लेन इज इन द स्काय त्यानंतर व्हेअर आर द फिश सीन मासे कोठे दिसत आहे द फिशेश आर द फिश आर सीन इन द वॉटर म्हणजे ते काय ते पाण्यामध्ये आहे द फिश आर सीन इन द वॉटर त्यानंतर सेवन्थ क्वेश्चन पहा ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग म्हणजे ही जी सेलबोट आहे किंवा ही जी नाव किंवा जहाज आहे हे कशावर तरंगत आहे द सेलबोट इज फ्लोटिंग ऑन द वॉटर म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देता येतील त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही नाव मेन्शन केलेली आहेत पहा या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे ॲटमॉस्फिअर म्हणजे हे, हे जे आहे हे काय आहे सगळं ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण मग या वातावरणामध्ये जे काही आपल्याला दिसते त्या सगळ्यांचा समावेश या वातावरणामध्ये होत असतो मग वातावरणामध्ये पक्षी असतील किंवा विमान असेल झाडे असतील नदी असेल हे सगळं कुठं आहे या ठिकाणी नदी नदी आ, ही सॉरी नदी ही कुठं आहे लँडवर म्हणजेच जमिनीवर आहे म्हणजेच वातावरणामध्ये कोण कोण आहे जे हवेमध्ये असतात ते कुठे आहेत वातावरणामध्ये आहेत पण पर्यावरणामध्ये मात्र सर्व घटकांचा समावेश होताना दिसतो त्यानंतर हायड्रोस्फियर हायड्रोस्पियर म्हणजे जलावरण मग जलावरण जे आहे तर जलावरण म्हणजेच काय पाण्याचं पृथ्वीवर असणारं आवरण मग हे पाण्याचं आवरण म्हणजेच जेव्हा ह्या नदीचं पात्र किंवा नदी वाहत असते तेव्हा हे जे नदीचं पात्र आहे म्हणजेच पाण्याने जेवढी जागा व्यापलेली आहे त्याला काय म्हटलं जातं हायड्रोस्पियर म्हणजे जलावरण हे जलावरण हे जमिनीवर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे लिथोस्पियर म्हणजेच लिथोस्पियर म्हणजे शिलावरण म्हणजेच जमिनीचं असणारं आवरण म्हणजे या ठिकाणी वातावरण किंवा जलावरणाचा समावेश होत नाही तर शिलावरण या ठिकाणी जमिनीचा समावेश होताना दिसतो म्हणजेच अशा पद्धतीनं हे जे घटक आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजे ज्या ठिकाणी पहिला आहे तो ॲटमॉस्फिअर त्यानंतर दुसरा आहे तो हायड्रॉस्फियर त्यानंतर तिसरा आहे तो लिथोस्पियर अशा पद्धतीनं या ठिकाणी या आवरणांचा समावेश होताना दिसतो आणि त्यालाच स्पियर्स ऑफ द अर्थ म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीची आवरणे असं याला आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने आता सुरुवातीला आपण नैसर्गिक संसाधनांची व्याख्या या ठिकाणी पाहणार आहोत पहा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे व्याख्या एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस मग आता या ठिकाणी ही जी नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांच्यामध्ये कशाचा समावेश होतो एअर म्हणजे हवा वॉटर आणि लँड यांचा समावेश होतो द फॅक्टर्स आता या ठिकाणी व्याख्या लिहिताना पहा द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ड ऑन द अर्थ अँड फॉर पहा या ठिकाणी परत पहा द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ड ऑन द अर्थ

थिंग्ज ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर वॉटर अँड लँड म्हणजे आपण सभोवताली ज्या वस्तू पाहतो त्या सगळ्या वस्तू या हवेशी पाण्याशी किंवा जमिनीशी संबंधित असतात एअर वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ ॲटमॉस्फिअर हायड्रॉस्फिअर अँड लिथॉस्फिअर आता या ठिकाणी पहा एअर म्हणजेच हवा हवेला काय म्हटलं जातं ॲटमॉस्फियर त्यानंतर वॉटर वॉटरला काय म्हटलं जातं हायड्रॉस्फिअर त्यानंतर लँड म्हणजे जमीन त्याला काय म्हटलं जातं लिथोस्फियर म्हणजेच हवेचं असणारं आवरण त्याला ॲटमॉस्फियर पाण्याचं असणारं आवरण त्याला हायड्रॉस्फिअर आणि लँडचं असणारं आवरण त्याला लिथोस्फियर असं संबोधलं जातं मोर ओवर डिफरंट लिव्हिंग थिंग्ज occupy these three spheres on the earth. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which विच दे are आर कॉल्ड बायोस्पियर आता या ठिकाणी पहा biosphere म्हणजेच जीवावरण या ठिकाणी जीवावरणाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पहा या ठिकाणी व्याख्या लिहिताना कशी लिहायची

नॅचरली मग हे जे ही जी आवरणं आहेत ही जी तयार झालेली आहेत ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहेत वी हॅव लंड ऑल धीस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड आपण मागील यत्तांमध्ये याचा अभ्यास केलेला आहे ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ ॲटमॉस्फियर हा काय एक थर आहे कशाचा ऑफ एअर म्हणजे हवेचा थर आहे ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवर असणारा हवेचा थर म्हणजेच ॲटमॉस्फिअर द सरफेस ऑफ द अर्थ कॉम्प्रेझेस वॉटर अँड लँड दॅट इज द हायड्रॉस्फिअर अँड लिथोस्फियर आणि त्यानंतर वॉटर वॉटरला काय म्हटलं जातं हायड्रॉस्फियर आणि लँड लँडला काय म्हटलं जातं लिथोस्पियर ऑफ धीज द हायड्रोस्पियर ॲक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन लिथोस्पियर म्हणजेच पृथ्वीवर जेवढी जागा व्यापलेली असते किंवा पृथ्वीवर जेवढी जागा असते त्याच्या जवळजवळ एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि एकोणतीस टक्के भाग हा जमिनीने व्यापलेला आहे आता या ठिकाणी प्रपोशन ऑफ लँड अँड वॉटर या ठिकाणी दिलेलं आहे पहा आकृतीमध्ये आकृती एक पॉईंट दोनमध्ये मध्ये आपल्याला प्रपोशन ऑफ लँड अँड वॉटर म्हणजेच काय जमीन आणि पाणी यांचं प्रमाण मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वॉटर हे किती दिसते आपल्याला सेवन्टी वन पर्सेंट म्हणजे ही टोटल काय आहे पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीवर सेवंटी वन पर्सेंट हे काय आहे वॉटर आहे त्यानंतर ट्वेंटी नाईन पर्सेंट काय आहे लँड आहे अशा पद्धतीनं हे जे वितरण आहे हे वितरण झालेलं असतं वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कॉम्पोनंट्स इन द सॉलिड लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज रिसोर्सेस म्हणजे या ठिकाणी आपण हे जे काही घटक आहेत हे घटक मग रूपामध्ये किंवा जल रूपामध्ये किंवा रूपामध्ये या नैसर्गिक घटना घटकांकडे आपण संसाधनं म्हणून सुद्धा पाहत असतो म्हणजे हे जे सगळे आहेत हे काय आहेत संसाधनं आहेत आणि हे जे घटक आहेत त्या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करून घेत असतो इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स रिक्वायरमेंट्स म्हणजे गरजा म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी ह्या संसाधनांकडं आपण पाहत असतो किंवा त्या वापरत असतो लेटस्ट नाऊ स्टडी ऑल दीज थ्री कॉम्पोनंट्स इन डिटेल पुढील तासाला आपण या ठिकाणी हे जे कॉम्पोनंट्स आहेत ते डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत